नमस्कार बालमित्रांनो नमस्कार पालकांनो मुलांनो आजपर्यंत आपण अनेक झाडांविषयी माहिती घेतली त्यांचे महत्त्वसुद्धा आपण जाणून घेतलं आणि त्यांचे उपयोग काय आहेत ते सुद्धा आपण माहिती मिळवलेली आहे तर आज आपण झाडांविषयी एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत नेहमीप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी आपली मजेशीरच असणार आहे तर तुम्ही तयार आहात मुलां ही ॲक्टिव्हिटी करायला चला एक तर मग आज आपण एक ॲक्टिव्हिटी करूया तर आधी आपण सुरुवात करू या ॲक्टिव्हिटीसाठी तर इथे पहा मुलांनो मी एक डबा घेतलेला आहे कशासाठी तर आज आपण ह्या डब्यामध्ये झाड लावणार आहोत तर ह्या झा डब्याला पहा मी इथे खाली हे छिद्र पाडून घेतलेली आहेत का तर ह्यामध्ये पाणी साचून राहू नये म्हणून तर आधी ह्या डब्यामध्ये मी काय करणार आहे माहीत आहे तर ह्या डब्यामध्ये मी आधी माती भरून घेणार आहे तुम्हाला माहितीच आहे झाडं आपण मातीमध्येच लावतो की नाही हो बरोबर आहे तुम्ही बागेत वगैरे बघता की नाही तर इथे पहा मी इथे ह्या ठिकाणी ही माती घेतलेली आहे बघा कुठची ही माती चालते हां ती काळ्या कलरची लाल कलरची कुठच्याही कलरची असते ना ती माती चालते पहा तर ही माती मी अगोदर ह्या डब्यामध्ये अशा प्रकारे भरून घेत आहे बघा जास्ती भरून घ्यायची नाही कारण त्यामध्ये आपण झाड लावणार आहोत आणि त्यानंतर पाणी पण राहिलं पाहिजे की नाही त्या भांड्यामध्ये म्हणून आपण हे अर्धा डबा माती भरून घेतली आहे पहा इथे आणि त्यानंतर काय करणार आहोत आपण ही माती भरल्यानंतर पहा गंमत आहे की नाही अशा प्रकारे बघा मी अर्धा डबा माती भरून घेतली आणि काय करायचं त्यानंतर झाडाला काय महत्त्वाचं असतं पाणी काय असतं पाणी चला तर मग आता आपण ह्या मातीमध्ये पाणी ओतून घेऊ हां कोणाकोणाला आवडेल पाणी ओतायला चला हे पहा मी इथे ह्या मातीमध्ये पाणी ओतून घेतलं आहे कारण माती चांगली भिजली तरच झाड वाढतं की नाही म्हणून आपण आता ह्या मातीत पाणी ओडतून घेतलं आहे आता इथे पहा मी काही कडधान्य घेतले बघा इथे मी कडधान्य चवळी घेतली आहे हां तर ही मातीत ह्या चवळीच्या बिया अशा मी पेरून घेतल्या आहेत पहा अशा प्रकारे आपण घरातलं कुठचंही कडधान्य वाटाणा असू दे काही असू दे तरी चालतो चणेसुद्धा चालतील आणि कारण काय बघायचं आपल्याला झाड कसं उगवतं हे पाहायचं आहे आपल्याला आणि झाड उगवण्यासाठी काय लागतं मुलांनो पहिल्यांदा आपल्याला माती लागते त्यानंतर त्या झाडाला त्या काय लागतं पाणी पाण्याबरोबर हा डब्बा आपण कुठे ठेवायचा घरात ठेवून चालेल का नाही मग कुठे ठेवायचा आपल्या घराला जी खिडकी असते की नाही त्या खिडकीतून सूर्याची उ उष्णता येते की नाही ऊन लागतं की नाही त्या उन्हात ही कुंडी किंवा हा डब्बा त्या उन्हात ठेवायचा कारण झाडांना उगवण्यासाठी काय काय लागतं सांगितलं मी माती पाणी तशीच उष्णता म्हणजेच उन्हाचीसुद्धा सुद्धा गरज असते आणि त्याच्यानंतरच ती झाडं चांगल्या प्रकारे उगतात जसं की उष्ण ऊन नसलं तर झाडांची वाढ चांगली होत नाही म्हणून झाडांना पाण्याबरोबर उष्णतेची म्हणजे तापमानाची सुद्धा खूप गरज असते म्हणून हा डबा आपण कुठे ठेवायचा खिडकीत ठेवायचा आणि आता आपण ही ॲक्टिव्हिटी का करतो आहे मुलांनो कारण ह्यामध्ये काय होईल तुम्हाला एक तर कळेल की झाडं कशी उकन येतात आणि त्याचे कसे उगवतात बीपासून झाड कसं बनतं हे तुम्ही दर दिवशी निरीक्षण करून कळेल की नाही तर पहिल्यांदा झाडाला कोंब आल्यानंतर त्याच्यापासून मुळं तयार होतात आणि अशी दोन पानं येतात तुम्ही नंतर हे झाड वाढताना तुम्हाला ते दिसेल आणि ते झाड चांगलं मोठं झाल्यावर त्याला फुलं येतात आणि फुलापासून नंतर फळं फुला तयार होतात आणि झाड उंच उंच जाऊन मोठा वृक्ष बनतो जो आपण माहिती घेतलीच आहे अगोदरच्या भागामध्ये म्हणून आज आपण या ॲक्टिव्हिटीतून काय शिकलो मुलांनो तर झाड कसं लावायचं बीपासून झाड कसं तयार होतं ह्याचं आपण निरीक्षण करणार आहोत म्हणून आपण हे लावतोय आणि मुलांनो यामध्ये काय होतं आहे तुमचं क कौशल्य पण वाढतं आहे की नाही आणि काहीतरी दु वेगळं करायला मिळतं म्हणून तुम्हाला मजा पण येते आहे आणि अशाच प्रकारे आपण शिकलो आहे सा तसं झाडांचं संरक्षण करायचं झाडांची वाढ करायची झाडांना कोणत्याही प्रकारची हानी नाही पोचवायची धन्यवाद मुलांनो